अलीकडे मला असं वाटतं की माननीय राज्यपाल या संदर्भात त्यांची जी भूमिका आता मांडत आहेत ती भूमिका राज्याला किंवा राज्यातील सरकार चालवणाऱ्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन या संकटामध्ये त्यांची भूमिका असायला पाहिजे होती। पण आम्हाला दुर्दैवाने सांगावं लागतं की राज्यपालांची भूमिकेच्या संदर्भात कदाचित ते या राज्यातील विरोधी पक्षाचा सल्ला घेत असावेत का आणि सल्ल्याने ते पुढे जात असावेत का अशी ही शंका राज्यातील जनतेपुढे निर्माण झालेली आहे। आता ही शंका दूर करण्याचं काम दस्तूर खुद माननीय राज्यपालांनीच करावे। जर राज्याच्या हितासाठी निवडून आलेलं सरकार हे जनतेशी बांधील असतं आणि जनतेशी बांधील असल्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय हे ते सरकार घेत असतं, सत्तेतील सरकार घेत असतं आणि लोकांना नजरेपुढे सातत्याने ठेवून निर्णय घ्यावे लागतात कारण लोकांनी त्या ठिकाणी त्यांना बसवलेलं असतं। परंतु अलीकडच्या राजभवनांच्या भूमिका या मात्र जनतेला भुजकळ्यात पाडणाऱ्या आहेत। उद्या जर या परीक्षेसाठी संदर्भात त्यांचा जो आग्रह आहे मला वाटतं की तो आग्रह त्यांनी सोडून द्यावा। कदाचित उद्या ते मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष त्यांची भूमिका आणि राज्यपालांची भूमिका ही समान कशी असू शकते आणि उद्या या सगळ्या परीक्षेच्या माध्यमातून जर पुन्हा संकटात वाढ झाली तर याला जबाबदार कोण याचंही उत्तर उद्या महाराष्ट्रातील जनता मागणार आहे। म्हणूनच मला असं वाटतं की सल्ला कोणाचा कोणी घ्यावा यापेक्षा समन्वय मात्र राज्यपाल किंवा राजभवन आणि सरकार यामध्ये असावं आणि त्यासाठी जर आमच्याकडून आम्ही निश्चितपणे प्रयत्न करत आहोत। पण दुर्दैवानं किंवा जी परिस्थिती आता उद्भवली त्या परिस्थितीमध्ये ज्या भूमिका राजभवनातून मांडल्या जात आहेत ते मात्र लोकांच्या हिताचे वाटत नाही हेच दुर्दैवानं म्हणावं लागतं।